तुमच्या घरातील सर्व ठिकाणे कीटाणुमुक्त करण्यासाठी आजच वापरा मॅक। लई भारी न्यूज बुलेटिन मध्ये या भागात तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ कागल तालुक्याची राज्यात ओळख आहे। तेथेच सध्या गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कागल तालुक्यातून 3 प्रमुख नेत्यांचे वारसदार रिंगणात आहेत, त्यामुळे जोरदार चुरस असून एक मंत्री, खासदार व माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांकडून मताधिक्याचा दावा केला जात असला तरी तालुक्यात मतविभागणी अटळ आहे। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी गोकुळ निवडणुकीतून कार्यकर्त्यांचे अर्ज माघारी घेतले आहेत। त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यात नाराजी आहे। विरोधी आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक करीत आहेत। सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व माजी आमदार संजय घाटगे, रणजितसिंह पाटील करत आहेत, त्यामुळे तालुक्यात ठरावधारकांना खेचण्यासाठी स्पर्धा वाढली आहे। सत्ताधारी आघाडीतून विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील 6व्यांदा तर विद्यमान संचालक माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अमरीश सिंह घाटगे नशीब आजमावत आहेत। विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतून मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ व खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र रणांगणात आहेत। नेत्यांची मुलेच रिंगणात असल्याने मतांचे ध्रुवीकरण अटळ आहे। तालुक्यात 383 ठराव आहेत, त्यामुळे तालुका केंद्रस्थानी असणार असून तालुक्यातून मिळणारे मताधिक्य महत्वाचे आहे। मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक विरोधी गटाचे नेतृत्व करत असल्याने सत्ताधारी गटाला अडचणीचे ठरणारे आहे। सत्ताधारी गटाचे नेतृत्व संजय घाटगे, रणजितसिंह पाटील करत आहेत, त्यामुळे विरोधी गटाला थोपवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे। दोन्ही पॅनलकडून तालुक्यात प्रत्येकी 2 असे उमेदवार दिले आहेत, त्यामुळे चांगली चुरशी निर्माण झाली आहे। चारही उमेदवार खुल्या गटातून असल्यामुळे क्रॉस वोटिंगचा पर्यायही मतदारांकडे उपलब्ध आहे। कालावधी कमी असल्यामुळे थेट प्रचाराला सुरुवात झाली आहे। एकमेकांकडून नेत्यांच्या कारभारावर बोट ठेवत प्रचार सुरू आहे। दोन्ही गटाकडून आर्थिक हालचाली सुरू झाल्या आहेत। अळमडळम ठरावधारकांना या निवडणुकीत सोन्याचे दिवस येत आहेत। निष्ठावंत ठरावधारकांच्या पदरी फक्त निष्ठाच पडत आहे। शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी गटातील कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल केले होते। सत्ताधारी गटातून त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले, पण गटाचा पाठिंबा अद्याप जाहीर केलेला नाही। आजच्या बुलेटिनमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया गोकुळच्या ताज्या घडामोडी घेऊन खास आपल्यासाठी। तोपर्यंत आमचा धन्यवाद।